सुरू केलं. नमस्कार, आज आपण मादळ मोही मंडळाच्या शहर अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत कोळगाव या ठिकाणी आपण कपाशीमध्ये फेरोमेन ट्रॅप्स कसे लावायचे त्याच्या संदर्भात आपण एक डेमो देत आहोत. नाव काय आपलं? जीवन नारायण लोंढे. जीवन नारायण लोंढे यांच्या शेतात आपण हा ट्रॅप लावत आहोत. ही आपला क्रॉप शॉपचा फिक्स प्लॉट आहे. कृषी सहाय्यक सान वासुदेव सानप यांचा फिक्स प्लॉट आहे. या ठिकाणी आपण ट्रॅप कसं लावायचं त्याच्या संदर्भात आपण डेमो देत आहोत. तर सर्वप्रथम हे अशा प्रकारचा ट्रॅप आहे, फेरोमेन ट्रॅप आपण म्हणतो याला. हा ट्रॅप आपल्याला 1-6 फुटापर्यंत काठी किंवा लाकूड घ्यायचं आहे. जे आपण जमिनीमध्ये रावलंय अशा पद्धतीचं लाकूड घेतल्याच्या नंतर कापसाच्या हाईटच्या वर 1.5 मीटरपर्यंत, म्हणजे सरासरी ही जी प्लॅस्टिकची पिशवी आहे ती कापसाच्या वरच्या हाईटपर्यंत चिटकल अशा हिशोबाने ठेवायची आणि ती इथं फिक्स करून नंतर आपल्याला त्याची बांधणी करायची. तर आपण ते बांधणी करून घेऊ. बांधून घ्या या ठिकाणी आपण हा ट्रॅप व्यवस्थित बांधून घेतो जेणेकरून की तो हलणार नाही. हे फेरोमेन ट्रॅप आपण फक्त सेंद्रिय बोंडाळीच्या सर्वेक्षणासाठी आपण घेत आहोत. तर सेंद्रिय बोंडाळीचं जर सर्वेक्षणासाठी आपण हे प्लॉट ट्रॅप लावत असताना हेक्टरीची संख्या 5 आहे. आपण 1 एकरचा जर प्लॉट निवडला तर त्याच्यासाठी आपण 2 फेरोमेन ट्रॅप लावणार आहे. 2 ट्रॅपच्यामध्ये कमीत कमी 50 फुटाचं अंतर असावं, 50 फुटापेक्षा जास्त, 50 फुटापेक्षा कमी नसावं. आणि ट्रॅप लावताना एका रेषेत लावू नये. सर्व हे ट्रॅप 2 ट्रॅप सलग ट्रॅप एका रेषेत येणार नाही त्याची खबरदारी घ्यायची, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पतन त्या ट्रॅपमध्ये अडकतील. आता याचं कारण असं आहे की ही 1.5 ते 2 फुटापर्यंत आपण याची हाईट घेतलेली ट्रॅपची. याचं कारण असं आहे की जे पतंग वगैरे असतात, नर पतंग असतील किंवा मादी पतंग असतील, तर हे पतंग आपल्या कपाशीच्या जास्तीत जास्त हाईटपेक्षा 1.5 ते 2 फुटापर्यंत त्याची फ्लाईंग असते किंवा त्या रेंजमध्ये ते उडत असतात. त्याच्यामुळे त्या रेंजमध्ये आपण ट्रॅप लावल्याच्यानंतर त्याच याच्यात आपल्याला जास्तीत जास्त पतंग याच्यामध्ये अडकून पडतील. ही जी पॉलिथिनची पिशवी आहे ट्रॅपला अटॅच केलेली, ही पिशवी आपण अशी मोकळी करून खाली त्याला आपलं रबर बँड लावणार आहोत. हे रबर बँड असं पूर्ण लावून घ्यायचं आहे त्याला. आता आपण ट्रॅप तयार केलं आहे. ट्रॅप लावल्याच्या नंतर त्याच्यावर जे कव्हर लावायचं आहे हे असं कव्हर आहे. हे कव्हर आपल्याला त्या 3 साच्यामध्ये फिक्स करून हे असं पूर्ण लावून पहिले हे लावावं लागेल. हे अशा पद्धतीने फिक्स करायचं. परंतु त्याच्या आधी आपण काय करणार आहोत की याच्यामध्ये ही जी प्रोजेक्शन दिसतं याच्यामध्ये आपल्याला हे याच्यामधली पेक्टिनो फोरागॉसिपेला नावाची पेक्टिनो लूर आपल्याला याच्यामध्ये लावायची आहे. प्रत्येक बोंडाळीसाठी प्रत्येक आळीसाठीची लूर ही वेगळी आहे. स्पोडोप्टेरासाठी स्पोडोप्टेरा लूर आहे. हेलिओकार्पा आर्मिजरा आळीसाठी हेलिओ लूर आहे. त्यानंतर मक्यावर जी लष्करी आळी पडते त्याच्यावर फर्जीपाडा स्पोडोप्टेरा फर्जीपाडा नावाची लूर आहे. जी आपल्याला त्याच्यामध्ये फिक्स केल्यानंतर ती त्याच आळीचे पतंग नर पतंग याच्यामध्ये येऊन फिक्स होणार आहे. आता त्याचं जे मेकॅनिझम आहे की ह्या लूरला मादीचा गंध लावल्यामुळे या गंधाच्या ओढीने नर पतंग याच्यामध्ये येऊन अडकणार आहे. आणि ते अडकल्याच्या नंतर आपल्याला एकतर काय हे सर्वेक्षणासाठी असल्यामुळे दिवसाला आपल्या ट्रॅपमध्ये 8 ते 9 पतंग ज्यावेळेस आढळतील त्यावेळेस समजायचं की आपल्या शेतामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेला आहे. आणि मग त्यावेळेस आपण फवारणी करायची. तर सुरुवातीला ज्या फवारण्या करणार आहेत आपण तर ते प्रोफेनोफॉस 40% हे 20 ml प्रति 10 लिटर पाण्यात किंवा 2 ml प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन याची फवारणी करायची सुरुवातीची. आता आपण याला लूर लावणार आहेत. परंतु लूर लावताना एक काळजी घ्यायची की लूरला आपला हात लागला नाही पाहिजे.
लूर जी आहे त्याच्यात हात न लावता त्या लूर्स आपल्याला लावायच्या आहेत, जेणेकरून आपल्या खताचा जो गंध आहे वेगवेगळ्या प्रकारचा गंध आहे वास आहे त्या लूरला लागणार नाही आणि त्याची त्याचा जो इफेक्ट आहे तो कमी होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ती असं इकडे कारण दिसेन ते कसं लावायचं. हां, ह्या पद्धतीने आपण त्याच्यातून लूर हे करून लूर त्या असे धरून पुढा तुम्ही एक इकडे आपण ही जी बारकी साईड आहे ती याच्यामध्ये फिक्स करायची. अशा पद्धतीने पूर्ण फिक्स केल्याच्या नंतर हे पूर्ण जे कवर आहे या तीन खाचेमध्ये आपण लावून टाकणार आहे. लावल्याच्या नंतर हे फिट करा. अशा पद्धतीने आपण हा ट्रॅप फिक्स केलेला आहे. आता याच्यात 3 दिवसाला जर 8 ते 9 पतंग जर आढळले तर आपली जी बोंडाळी आहे ती आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर आहे. अशा प्रकारे आपण त्याचं सर्वेक्षण करणार आहे. जर मास ट्रॅपिंग करायचं असेल मोठ्या प्रमाणात आपल्याला नर पतंग कलेक्ट करून डिस्ट्रॉय करायचे असतील तर यासाठी आपल्याला हेक्टरी किमान 25 ते 30 सापळे आपल्याला हेक्टरी लावावे लागतील आणि त्याच्यातून जी कंट्रोल मिळणार आहे. याचं मेकॅनिझम असं आहे की ज्यावेळेस या नर पतंग मादीच्या वासाने मिलनासाठी येतो आणि ते मिलन घडून येतं त्यानंतर जे अंडे घातले जातात 300 ते 350 अंडे प्रत्येक मिलनानंतर घातले जातात तर ते मिलन आपल्याला रोखायचं जेणेकरून पुढची अंड्याची जनरेशन होणार नाही, पुढे आळी किंवा त्याची आळे तयार होणार नाही. तर आपल्याला त्याच लेवलला मिलन म्हणजे फर्टिगेशन होतं त्याच लेवलला आपल्याला ते रोखायचं आहे. त्यासाठी आपण हा मादीचा गंध असलेला लूर्स याच्यात लावलेला आहे जेणेकरून ह्या गंधाने जे काही नरपतंग आहेत त्या या ट्रॅपमध्ये येऊन अडकून जातील आणि आपल्याला व्यवस्थित मास ट्रॅपिंगद्वारे कंट्रोल मिळेल आणि आपण जे सर्वेक्षण करतो आहे त्या आधारे आपल्याला कळेल की आपल्या शेतामध्ये बोंडाळी आली की नाही किंवा नाही. अशा पद्धतीचं हे मेकॅनिझम आहे. प्रत्येक पिकामध्ये तुरीमध्ये सोयाबीनमध्ये मक्यामध्ये कापसामध्ये फेरोमॅन ट्रॅपचा आपण वापर करतो आणि अशाच पद्धतीने हे फेरोमॅन ट्रॅप आपल्याला फिक्स करायचे आहेत. तर अशा पद्धतीची ही माहिती सर्वांसाठी उपयोगी.